नाही, अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम आहे, आवश्यकता होती, कारण सध्याची कोविडची परिस्थिती पाहता मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठा ताण आलेला आहे. आणि अशामध्ये जो समाजाचा पाठीचा कणा असतो तो म्हणजे पोलीस, आणि जर पोलीसच आजारी पडले तर त्यांना देखील बेडची सुविधा उपलब्ध असावी, त्यांना देखील एक चांगल्या प्रकारचं उपचार उपलब्ध असावं, आणि ते आमच्या स्वतःच्या देखरेखीत असावं या कल्पनेतून हे कोविड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. हे जे आहे सेकंडरी ICU सेंटर आहे, याच्यामध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटरपासून एक्सरे मशीनपर्यंत सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे जे जे कोविडच्या उपचाराला जे लागतं ते एक अद्ययावत अशा प्रकारचं एक छोटं कोविड हॉस्पिटल ज्याला म्हणूया, हे 30 बेडचं हॉस्पिटल आणि 5 रिकव्हरी बेड असं एकूण 35 बेडचं हे हॉस्पिटल तयार केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत रेकॉर्ड टाईममध्ये, म्हणजे वेळ काळाची गरज पाहता हे खूप लवकर करणं आवश्यक होतं. कारण आता ही जी वेव परत आलेली आहे, ही वेव किती दिवस चालेल आणि किती पीकपर्यंत नेईल हे सांगता येणं अवघड आहे. त्यामुळे आम्ही एक स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार केलं, आणि याच्या माध्यमातून पोलिसांचे कुटुंब यांना तर फायदा होणारच आहे, पण काही बेड जे आहेत ते जनतेसाठी देखील राखीव राहतील. तर आमचा पोलिसांचा या जनतेच्या या पॅन्डेमिकमध्ये याला फाईट करण्यामध्ये एक खारीचा वाटा पोलिसांनी देखील उचललेला आहे.